आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे ऊसतोड मजूर कामगारांबाबतचा कायदा पुढील अधिवेशनात करणार अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली आहे. या कामगारांना विमा संरक्षण कसं असेल, त्यांना विकास त्यांचा कसा होणार आहे, याचं कार्यालय कुठे असणार आहे, हा सगळा विचार महामंडळ स्थापन करताना केला जाईल असंही त्यांनी सांगितलंय.